हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या काही चालू पाहणार आहोत त्याआधी जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळेत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे देशातील नागरी सेवेतील अधिकाऱ्यावर दाखल करण्यात आलेल्या फौजदारी गुन्ह्यांची संख्या किती आहे तर देशातील सांगितले उत्तर आहे दोनशे सोळा तर देशातील नागरी सेवेतील अधिकाऱ्यावर दाखल करण्यात आलेल्या फौजदारी गुन्ह्यांची संख्या ही दोनशे सोळा इतकी आहे महाराष्ट्रामध्ये एकोणचाळीस दाखले हे महाराष्ट्रातील आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि गुन्ह्यां दोनशे सोळा गुन्ह्यांपैकी दाखल केलेल्या एकोणचाळीस महाराष्ट्रातील आहे पुढचा प्रश्न पाहूया देशाने विद्यापीठ उच्च शिक्षण संस्था यांची कामगिरी कोणती संस्था जाहीर करते तर देशातील तर उत्तर आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय तर देशातील विद्यापीठ उच्च शिक्षण संस्था यांची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालय संस्था जाहीर करते पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा क्र क्रमवारीच्या धर्तीवर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयात कोणत्या संस्थांची क्रमवारी जाहीर करते तर उत्तर आहे देशभरातील ग्रंथालयाची तर राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा क्रमवारीच्या धर्तीवर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयात देशभरातील ग्रंथालयांची संस्थांची क्रमवारी जाहीर करते पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपतींनी उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव व लोक व आदिवासी कला सादरीकरणाच्या उत्कर्ष महोत्सवाचे महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले तर उत्तर आहे भोपाळ मध्य प्रदेश येथे तर भारताच्या राष्ट्रपतींनी उन्मेषा आणि उत्कर्ष महोत्सवाचे उद्घाटन भोपाळामध्ये केले तर भोपाळ हे मध्य प्रदेशमध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया वित्त मंत्रालयाने ऑइल इंडिया आणि ओएन जी सी विदेश विदेश यांना नेमून दिलेल्या नवीन श्रेणी कोणत्या आहेत तर उत्तर आहे महारत्न व नवरत्न पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी तर एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ महामंडळाची स्थापना एकोणीसशे रोजी झाली एन एम डी सी पुढचा प्रश्न पाहूया हिमालयातील गिधाडांच्या यशस्वी प्रजननाची नोंद कोठे झाली उत्तर आहे आसाम राज्य प्राणी संग्रहालय गुवाहाटी पुढचा प्रश्न पाहूया भार... भारत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या मोबाईल ऍप्लिकेशनचे नाव काय आहे तर उत्तर आहे राजमार्ग यात्रा तर एन एच ए आय म्हणजेच भार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनचे नाव आहे राजमार्ग यात्रा पुढचा प्रश्न पाहूया नाबार्डकडून एकोणीसशे चौऱ्याहत्तर नाबार्डकडून एकोणीसशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी कोणत्या भारतीय राज्याला प्राप्त झालेला आहे तो उत्तर आहे राजस्थान राज्याला तर नाबार्डकडून एकोणीशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी राजस्थान राज्याला प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश मधील ब्रिक्स शिखर परिषदेत त्यांच्या उपस्थितीची पुष्टी केलेली आहे तर उत्तर आहे जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथे तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका मधील ब्रिक्स शिखर परिषदेत त्यांच्या उपस्थितीची पुष्टी केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया ब्रिक्स गटाची स्थापना केव्हा झाली तर ब्रिक्स गटाची स्थापना दोन हजार नऊ साली झाली पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचा पहिला प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील कुंभोज येथे राबविण्यात आला आहे उत्तर आहे कोल्हापूर तर, तर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचा पहिला प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे राबविण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया अमृत भारत अमृत भारत स्थानक योजना कोणी सुरू केली के 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 तर उत्तर आहे पंतप्रधान यांनी अमृत भारत स्थानक योजना सुरू केली पुढचा प्रश्न पाहूया पद्म पुरस्काराची शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे तर उत्तर आहे सुधीर मुनगंटीवार तर पद्म पुरस्काराची शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे तर उत्तर आहे सुधीर मुनगंटीवार पुढचा प्रश्न पाहूया यू एन एफ ओच्या मते जुलैमध्ये जागतिक तांदळाच्या किमतीत किती टक्के वाढ झालेली आहे तर उत्तर आहे दोन पॉईंट आठ टक्के इतकी वाढ झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्राथमिक शाळेतील शिक्षिका राखी गंगावार यांनी कोणत्या राज्यातील बरेली जिल्ह्यात ग्रामीण महिलांसाठी सॅनिटरी पॅड बँक सुरू केलेली आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश येथे तर प्राथमिक शाळेतील शिक्षिका राखी गंगावार यांनी उत्तर प्रदेश राज्यातील बरेली जिल्ह्यात ग्रामीण महिलांसाठी सॅनिटरी पॅड बँक सुरू केलेली आहे तर उत्तर आहे यू पी पुढचा प्रश्न पाहूया तालिबान सरकारने अफगाणिस्तानात कोणत्या वयोगटातील मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातलेली आहे तर उत्तर आहे दहा वर्ष तर तालिबान सरकारने अफगाणिस्तानात दहा वर्षाच्या वयोगटातील मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया विसाव्या वर्षी विसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकविणाऱ्या टिळक वर वर्माचा क्रमांक कितवा आहे तर उत्तर आहे दुसरा तर टिळक वर्मा हा दुसरा खेळाडू आहे विसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकवणारा हा दुसरा खेळाडू आहे पुढचा प्रश्न पाहूया तेरावा भारतीय अवयवदान दिन कधी साजरा करण्यात आला तर उत्तर आहे तीन ऑगस्ट रोजी तेरावा भारतीय अवयव दान दिन साजरा करण्यात आला तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माहिती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबूया तेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद